तर तिकडे कोकणातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते. सावंतवाडी मतदारसंघामध्ये केसरकरांना मोठा धक्का सहन करावा लागतोय. वेंगुर्ल्यामध्ये तीन जागांवर भाजपनं आपलं वर्चस्व मिळवलेलं आहे. तर एका ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटाचा झेंडा फडकला, त्यामुळे आता दीपक केसरकरांना हा मोठा धक्का मानला जातोय. सावंतवाडी मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निकालाचे वेगवान अपडेट आपण पाहतोय. वेंगुर्ल्यातील तीन जागांवर भाजपचं वर्चस्व आता पाहायला मिळतंय. तर एका ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटानं आपला झेंडा फडकवल्यामुळं दीपक केसरकरांना पराभवाचा सामना करावा लागतोय. त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. तर सावंतवाडी मतदारसंघातील ग्रामपंचायतीचा अपडेट आपण पाहतोय. वेंगुर्ल्यातील तीन जागांवर भाजपचं वर्चस्व असून एका ग्रामपंचायतीवर ठाकरे गटानं झेंडा फडकवल्यानं दीपक केसरकरांना मोठा धक्का सहन करावा लागतोय. तर सावंतवाडी मतदारसंघातील महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय. केसरकरांना मोठा धक्का बसलेला आहे.